तर असं काही नाही आहे. काल आम्ही त्यांना त्या ठिकाणी भेटायला गेलो होतो, त्यांच्याशी चर्चा करायला गेलो होतो, परंतु सरकारच्या दडपशाहीने त्यांनी त्या ठिकाणी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला प्रवृत्त केलं. तर आपल्या माध्यमातून मला त्यांना एक चॅलेंज द्यायचं आहे की नेमकं कुठल्या पक्षाशी कोण निगडीत आहे आपण जाहीर करावं, अन्यथा तुमच्यावर आम्हाला मानहानीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा लागेल. सरकार आज जे काही त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे, तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं आंदोलक म्हणून आम्हाला वाटतं. नमस्कार, माझं नाव विनोद पोखरकर. अजय बारस्कर यांची आज मी एक पत्रकार परिषद पाहिली. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा एक आरोप केला की काल त्यांच्यावर जो काही हल्ल्याचा प्रयत्न झाला हा मनोज जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी घडवून आणला होता. तर असं काही नाही आहे. काल आम्ही त्यांना त्या ठिकाणी भेटायला गेलो होतो, त्यांच्याशी चर्चा करायला गेलो होतो, परंतु सरकारच्या दडपशाहीने त्यांनी त्या ठिकाणी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करायला त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला प्रवृत्त केलं आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी अडकवण्याचा त्या ठिकाणी एक प्रयत्न झाला. दुसरं म्हणजे त्यांनी आज आणखी एक आरोप केला आहे, तो म्हणजे की त्यांनी असं म्हटलं आहे की त्या FIR मध्ये जी नावं आहेत ही सगळी नावं एका पक्षाशी निगडीत आहेत. तर आपल्या माध्यमातून मला त्यांना एक चॅलेंज द्यायचं आहे की नेमकं कुठल्या पक्षाशी कोण निगडीत आहे आपण जाहीर करावं, अन्यथा तुमच्यावर आम्हाला मानहानीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा लागेल. एवढंच मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. सरकार आज जे काही त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे, तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत असं आंदोलक म्हणून आम्हाला वाटतं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही शांततेचं वातावरण आहे असंच राहावं अशी आमची देखील इच्छा आहे, परंतु अशा पद्धतीची वक्तव्य जर समाजामध्ये केली जात असतील तर नक्कीच हे कुठेतरी घातक आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये मध्यस्थी भूमिका घेऊन हे सगळं थांबवणं गरजेचं आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटतं. धन्यवाद.